श्रिया डोळ्यांचा दवाखाना संगमनेरमध्ये प्रथमच मोतीबिंदूवर अत्याधुनिक कार्ल झाइस जर्मनी या मशीनद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया उपलब्ध. ठिकाण शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत संगमनेर एसिस्टँटच्या बाजूला संगमनेर 0-24-25-22-34-52 आणि 89-56-33-38-88. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, आता आरक्षण तातडीनं देण्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन माजी महसूल मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केलं आहे. पाथर्डीमध्ये खडसे आले होते त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी माजी समाज कल्याण सभापती अर्जुन शिरसाट, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष गोकुळ दौंड, विजय गर्जे, रणजित बेळगे, सुरेश आव्हाड, वसंत कुसळकर आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून शासनानं पावलं उचलली आहेत. न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून आणि मागासवर्गीय आयोगाचा निर्णय येणं बाकी आहे. त्याचप्रमाणे प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आरक्षणाविषयी विचार केला पाहिजे, मात्र आता आरक्षण तातडीनं देण्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन एकनाथ खडसे यांनी केलंय. माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामधली आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून शासनानं पावलं उचललं आहे. न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून आणि मागासवर्गीय आयोगाचा निर्णय अद्याप येणं बाकी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे हे सगळी प्रतिक्रिया आपल्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरक्षणाविषयी विचार केला पाहिजे, पण आत्ता आरक्षण तातडीने देण्याची आवश्यकता आहे. तर शहरामधील कोरडगाव चौकामध्ये डॉक्टर मृत्युंजय गर्जे, गटनेते नंदकुमार शेळके, नगरसेवक रमेश गोरे, भाजपा शहराध्यक्ष अभय भंडारी, मुन्ना जाजू, पांडुरंग लाड आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.